नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आजची सकाळ एकदम आरामात आहे, निवांत मस्त उठलो. अंगात फ्रीजची सुट्टी आहे, मस्त आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे केलाय. हा, फ्रीजची देवपूजा चालू आहे. फुलं वगैरे आणले त्यांनी बागेतून. जय श्रीराम. चलो आता आमचे नमस्कार, पती देवांचे नमस्कार करावं लागतो आम्हाला सकाळ संध्याकाळ. आशीर्वाद द्या, आशीर्वाद घ्या. नाश्ता वगैरे करून बसलोय, तिकडे बिर्याणी खातोय आणि इकडे आमचं काम करायचंय. थोडं सुट्टी असली तरी पण कामाला सुट्टी नसते माझ्यावाल्या, तर मी थोडं काम करायचंय. त्याच्यानंतर जेवायला आज जाणार आहोत आईच्या घरी. सुट्टी असली की जेवण बनवायला कंटाळा येतो मला. डब्याला सुट्टी ना, मग सगळं एकदम आरामात मग आईकडे जाऊ जेवायला. मस्त आईने काहीतरी मच्छी वगैरे आणली असेल, प्रीतला आवडते मच्छी, तर मग तिकडे जाऊ जेवायला आणि बघूया आजचा दिवस कसा जातोय, कुठे बाहेर जातोय की नाही. नक्की नाही आमचं ठरलंय, पण गेलो तर जाऊ पण, है ना. ढगाळ वातावरण आहे, सूर्य पण नाही आलेला पूर्ण असं, तर बघूया. आता डायरेक्ट आईकडे जाऊ, थोडं काम करतोय मग आईकडे निघू. आणि आता निघतोय घरी जायला, 1 वाजलाय, आई पप्पांचा फोन येतोय, येत आहेत की नाही. आईसाठी गुलाबाची फुलं घेतली, झाडावरची आलेली आहेत, मस्त आलेली आहेत, पिवळं आणि लाल आहेत. तिला फुलं आवडतात घालायला, म्हणजे साठी फुलं घेते. तर जाऊया घरी. काय बोलतोस, दिसेल मला गाडीवर भूत बनून चालले आहे. मी ऊन तर नाही आहे, डस्ट लागेल. आई तुझ्यासाठी फुलं घाल, ओटा मस्त भरलाय. काय काय, बापरे, फिश फ्राय. आई काय आहे हे, मासे कटले आणि इकडे पापड तळलेत. कालवण कसलाय, हो माय गॉड, शेकटाची शेंग सुकट, शेंग मी गेले फुकट. हा कटल्यांचं कालवण, तुला अंड पण टाकलंय. अरे वा, तुला अंड टाकलंय, बरोबर नाही खाल्लं असं, बरं आईला किती काळजी. हो माय गॉड, ते तर आहे. हे बघ, हे जे काय बघितलं, शेंग दिसली मला वरतून. ही शेंग आहे, टोमॅटो कच्चा, बटाटा आहे, मस्त मस्त. चल काय खाणार आहे, कोण हात उस करा. परीचा स्पेशल ताट मच्छी फ्राय. आई कसली भाकरी आहे, नाचणीची खाशील ना, खाणार या चला. आणि हा आहे माझा ताट, सुकटीच कालवण, अंड आणि प्रीतचा. प्रीतला मच्छी पाहिजे. मस्त जेवलो पोट भरून, आता आराम चाललाय. टीव्ही बघतोय प्रीत, मोबाईल मध्ये काय ना काय चालू आहे. थोडा आराम करायचा, ढगाळ वातावरण आहे. बघूया कुठे फिरायला गेलो तर जाऊ. आज पावसासारखं वाटतंय बाहेर. काय करतेस, नवऱ्याला सुट्टी असली पण बायकोला सुट्टी नसते ना. नवऱ्याला सुट्टी असली की बायकोला सुट्टीच असते, नसते. जेवणाला पण नसते, जेवणाला का नसते. तीन सुद्धा वाजले नाही तरी पण चहा पाहिजे, चहा पाहिजे. चहा बनवते, चहा बिन साखरेचा चहा, गुळ गुळ पाहिजे ना, गुळाचा चहा आणि 1 कप साखरेचा. पप्पाला साखरेचा पाहिजे. आम्ही आलं टाकत पटकन बनवते. कुठे चाललीस, आलं कुठं आहे. मला तर काय वस्तू नाही भेटली. चहा सोबत काय, चहा सोबत गुड्डे खाय ना. गुड्डे शुगर फ्री नाही आहे, शुगर हे शुगर. गुड्डी के साथ गुड्डे खायगा, गुड्डी के साथ गुड्डे फ्री का. चलो बाय बाय, भेट 2 दिवसांनी. चला. तर आज काय, आम्ही बाहेर गेलो नाही, बाहेर वातावरण पण ठीक नाही आणि माझी थोडी तब्येत पण ठीक वाटत नाही आहे. तर आता भूक लागलाय, मग प्रीत मॅगी बनवते माझ्यासाठी. प्रीतला मॅगी बनव, तो बनवतोय मॅगी आणि थोडीशी मॅगी खाते. मला अशी सुकी मॅगी खायला पण आवडते. तुम्हाला आवडत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मला अशी सुकी मॅगी खायला आवडते. तो ओट्यावर बसतोय, प्रीत बनवतोय. गरम गरम मॅगी खायची इच्छा झाली, मॅगी खाते. अरे हो बाबा, तू बघ प्रीत बनवते मॅगी माझ्यासाठी स्पेशल. तो मॅगी 1 नंबर बनवतो, मला आवडते. त्याची ग्रेव्ही पण छान होते.
मला तेवढी जमत नाही आली, मॅगी बनवतच नाही तेव्हा मला जमतच नाही, पण त्याची एक नंबर होते, मला दाखवते मी. मस्त मॅगी बनवले गरम गरम. हा हा, थंडी आहे बाहेर, मॅगी खायला या. खाते मी. कशी झाली सांग तरी. खाऊ का? खा खा. खाल्लीस? छान झाली ना. थँक्यू थँक्यू. ओके, आता मी पण खाऊ का? इकडे आम्ही एका माणसाला बसवलंय कोरियन ड्रामा बघायला. मला आवडतो कोरियन ड्रामा बघायला, पण आज नवऱ्याला सुट्टी आहे बोललो पिक्चर विचार काय नाही, तो कोरियन ड्रामा बघायचा आहे. तर ऑरेंज घेऊन बसलोय मी खायला आणि त्याला बसवलंय की बघ काय आहे कोरियन ड्रामा. तर नेटफ्लिक्सवर बघतोय आम्ही के ड्रामा एपिसोड. ऑलरेडी खूप सारे आहेत त्याच्यामध्ये, खूप सारे ड्रामाज आहेत त्याच्यामध्ये कोरियन ड्रामा, आणि मस्त असतात त्यांची, आणि फनी कॉमेडी रोमॅन्स सगळं असतं, मग मला आवडतं बघायला. तर त्याला आपण बसवले बघायला की बघ, त्याला स्टोरी सांगितली काय काय आहे ती, तर बसवले बघते. जेवण करायचं आहे, मग पहिले एक दोन एपिसोड बघूया आणि त्याच्यानंतर जेवण करूया. म्हणजे आज बाहेर नाही गेलो तर पण कोरियन ड्रामा बघेल तर मला जरा बरं वाटेल की कोणतरी बघतोय माझ्यासोबत. तर चला आम्ही बघतो. आणि आम्ही जो कोरियन ड्रामा बघतोय तो बिझनेस प्रपोजल असं त्या कोरियन ड्रामाचं नाव आहे. तुम्ही कोरियन ड्रामा बघता की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी तर कोरियन ड्रामाची फॅन आहे खूप मोठी. A few moments later. तर जेवण रेडी झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवते काय जेवायला केले ते. मी आज झटपट बनवलं, जास्त काय करत नाही बसले. तर हे आहे प्रीतचं ताट. प्रीतला सकाळी जी मच्छी खाल्ली ना त्यातलं आईने एक तुकडी दिलेली म्हणून त्याला ती दिलंय. आणि इकडे केलंय मस्त अंड्यांचं कालवण, अंडी टाकलीत मस्त गरम गरम. आणि हा आहे भात. बस जास्त काय नाही बनवलं आज, जेवायचं. तर मंडळी भेटूया अशाच मस्त पुढच्या व्लॉगमध्ये. आणि अशाच माझ्या डेली व्लॉग्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशनची बेल आहे तिला नक्की प्रेस करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.